हॅलो नमस्कार, पूजा रेसिपी मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला उपासाचा डोसा आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. एक वाटी मी बगर घेतलेला आहे, बगरला वरळी सुद्धा म्हणतात, आणि इथं अर्धी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा आणि बगर स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून आपल्याला 4-5 तास भिजून ठेवायचं आहे. तुम्ही रात्रभर भिजून ठेवला तरी चालेल. रात्रभर साबुदाणा आणि बगर भिजून ठेवले होते. बगर मधलं पाणी सगळं काढून टाकायचं आहे. मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बगर टाकून घ्यायचं आहे. आत्ताच आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही, बघत बघत आपल्याला पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं. हे आपण जे साबुदाणा भिजून घेतलेलं आहे ते पण टाकायचं, आणि चवीनुसार आपल्याला शेंदेव मीठ किंवा उपासाचं मीठ, आणि इथं पाव वाटी मी दही घेतलेलं आहे. हे घरचंच दही आहे, थोडंसं आंबट दही मी घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरला चांगलं बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तुम्ही बघू शकता हे मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता आपण ह्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे. जास्त पण आपल्याला पीठ पातळ करायचं नाही. आता मी हे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ग्राइंड करून घेतलेलं आहे ते थोडंसं एक पाव वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये, आणि चांगलं मिक्स करायचं. आता आपण हे झाकण ठेवून 10-15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया. त्याची भाजी बनवण्यासाठी इथं 3 बटाटे मी कट करून घेतलेले आहेत. इथं 2 चमचे मी हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे. इथं खूप सारी मी कोथिंबीर घेतलेली आहे. चला तर आता आपण फोडणीची तयारी करूया. कढई घेतलेली आहे, कढईमध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घ्यायचं. तुपाऐवजी शेंगदाणा तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहेत. इथं आपण जे ठेचा बनवून घेतलेला आहे मिरचीचा, ते तुम्ही तिखटनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपण बटाटा टाकून घेऊया. फोडणीमध्ये चांगला बटाटा परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला टाकायचं खूप सारी कोथिंबीर. कोथिंबीर मी देठासहितच घेतलेला आहे, त्याच्यामुळे खूप मस्त फ्लेवर येतो त्याच्यामध्ये. तुम्ही जर कोथिंबीर खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. उपासाचं मी शेंदेव मीठ घेतलेलं आहे. आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया सगळे. बघू शकता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटसुद्धा ॲड करू शकता, पण मी अशीच सिम्पलच भाजी बनवणार आहे. डोशासोबत खाण्यासाठी खूप मस्त लागते ही भाजी. तुम्ही कोथिंबीरचा जास्त वापर करा, त्याच्यामुळे खूप मस्त आणि टेस्टी बटाट्याची भाजी लागते. कारण आपणाला वाटणार पण नाही की उपासाची भाजी आपण बनवलेली आहे. आता आपली भाजी बनून तयार झालेली आहे. आता आपण डोशाची तयारी करूया. डोसा बनवण्यासाठी मी पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यात थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आहे. सगळ्या बाजूने चांगलं तूप लावून घ्यायचं. आपण बॅटर टाकून असं पसरून घ्यायचं आहे. आपण सगळ्या बाजूनं थोडंसं तूप सोडायचं आणि डोसा चांगला भाजून घ्यायचा आहे. बघू शकता एकदम जाळीदार आपला डोसा बनलेला आहे. साईडनं पण डोसा भाजून घेऊ शकता, पण मी आता हे डोसा काढून घेते. असेच आपण सगळे डोसे बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता डोसा आणि बटाटा भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि आनंदी राहा. परत भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.